दुःख सारे विसरून जाऊ, सुकेश्वराच्या चरणी वाहू, उरली स्वप्ने ही जुनी, आता पुन्हा एकदा नव्याने पाहू, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी गुढी पाडवा. मस्त रांगोळी वगैरे काढली छोटी छोटी, कारण देवा काही टिकून देत नाही म्हणून लवकर जसं होईल तसं मी काढून घेतली. त्यानंतर गुढी वगैरे उभारली होती, देवाचे बाबा पण आवरून रेडी होते, देवपूजा वगैरे सगळं झालं होतं. इथं आमचं बाय छोटीशी रांगोळी काढून घेतली होती मी, नैवेद्य अजून दाखवायचा होता, डाळी आणि कडुलिंबाचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवला होता. इथं बघा देव किती छान वाटतात. आवरल्यानंतरच थोड्या वेळाने देवा परत देवांना इकडे तिकडे करून टाकणार आहे. आणि बघा इथं देवाचे पप्पा आणि देवा मस्त खेळत होते. नंतर आम्हाला जायचं होतं शिवदर्शनला आमच्या घरी. आता बरं साडी वगैरे चेंज केली, आता निघलो आम्ही सासरी. देवाचे पप्पा पण आवरते, देवा इथे आवरून झालंय. आता जायचंय सासूबाई इकडं, कारण की तिकडे पण जायचंय आता. हा, देवाच्या गाडीचं पण पूजन झालंय. हाय ना देवा, तुझ्या गाडीचे पप्पा केला ना आपण. सरक चल तिकड, चल चल बाहेर जाऊ, चल चल लवकर चल पळ. चल आम्ही बाकीच्या गाड्या पण दाखवतो तुम्हाला. का इकडे पण झालंय गाड्यांचं उरून. चला गेलो थोडं बसलो वगैरे. देवाचे बाबा गेले देवाला घेऊन देवाला कपडे आणायला. आपण मग ते गार्डनमध्ये गेले अचानक आम्हाला फोन करून त्यांनी बोलवलंय. आता आम्ही चाललोय तिकडं, आमच्या घराच्या खूपच जवळ आहे गार्डन. आहे नाहीतर कंटाळा येईनस. डिंग 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 डिंग. किती छान घर आहे. ते मंदिर कुठे आहे? देवाच्या पावडेव्याचं गिफ्ट दाखव बाबाने आणलंय जाऊन. देवा हे बघ काय आणलं तुला इकडे रे, बाहेर पण वापरू शकतो. ठीक हा छान आहे, हलक बुलक असंच बरे. सेम असंच कपडे बापा, ते मागच्या वेळेस घेतलेलं नाही का ग्रीप. हा हे पडला लाग, वाचलं वाचलं, नाही तर ते वर पुढचं येच ना. पकड ना शिशर मोठा असं घरी छान शर्ट छान घडे नेमकं बाबा ते बिस्किट पुढे द्यावाला आणत्या का त्या देवाच्या पप्पाला आणत्या तेच कळत नाही. छान आहे हा, मस्त वाटत ना याच्या फुल पॅन्ट पण छान दिसत ती वाली. नाही असं चांगलं वाटत ते उगो ते जड जड वाटत नाही का ते जॅकेट जुकेट तो पहिला होता आपण एकदाच घातला. ते बघा बिस्किट जसं कधी भेटलं नाही तर खोलायला. हां खा लगेच रपकून संपून टाकव हा. ते खा मग परत ना बस काही बस मांडी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा.